नमस्कार, मी अमरीन खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारतीय स्टेट बँक, LIC व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून तीव्र निदर्शने. म्हैसमाळ येथे यात्रेनिमित्त जिल्हाभरातून भाविकांनी लावली हजेरी. परिसरात थाटली दुकाने. श्री गिरिजादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी यावी. आता सविस्तर बातम्या. अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराची चौकशी करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने SBI समोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा चौकशी करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मान्य मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी. LIC व इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील अदानी समूहात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीसंदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणूकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी औरंगाबाद शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून मोदी सरकारच्या चुकीच्या धोरण विरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शन करण्यात आली. यावेळी भारतीय स्टेट बँकेचे प्रबंधक रवी वर्मा व भारतीय जीवन विमा निगमचे संजय नरोडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ लीडर, मुजाहिद खान, माजी मंत्री अनिल पटेल, सेवादलचे अध्यक्ष विलासबापू औताडे, किरण पाटील डोणगावकर, रवींद्र काळे, योगेश मसलगे, कांचनकुमार चाटे, डॉक्टर पवन डोंगरे, अनिस पटेल, इकबाल सिंग गिल, भाऊसाहेब जगताप, जगन्नाथ काळे, इब्राहिम पठाण, निलेश आंबेवाडीकर, जयप्रकाश नारनवरे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही सर्वप्रथम अदानी या उद्योग समूहाला कर्ज देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा, केंद्रातल्या सरकारचा आणि मोदी आणि शहा या मंडळीचा तीव्र शब्दात निषेध करतो. आणि आदरणीय राहुल गांधी साहेब गेल्या अनेक वर्षापासून या देशाची तिजोरी अबाधित राहावी याच्यासाठी संघर्ष करतात. त्यांचा संदेश म्हणून नानाभाऊ पटोले यांनी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन उभं केलं आहे. आज आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हेड ऑफिस समोर मुद्दाम या ठिकाणी निदर्शनं करायला आलोय. आणि या ठिकाणी निदर्शनं करून आम्हाला हे सूचित करायचं आहे आम जनतेला आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजरला की साहेब, आपल्या बँकेमध्ये अनेक गोरगरिबाच्या खात्यावर पैसे ठेवलेले आहे. तुमची बँक विश्वासार्हतेची बँक आहे म्हणून आम्ही पैसे ठेवले, परंतु आपण अदानी सारख्या उद्योग समूहाला मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून दिला आणि ते पैसे आता बुडतात की काय, या पद्धतीचा जो संदेश, या पद्धतीचा जो रिसर्च रिपोर्ट अमेरिकेतून आला त्यावरून या देशातले नागरिक हवालदिल झाले. आणि म्हणून आम्ही आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजरला हे सांगायला आलो की ताबडतोब अदानीचे पैसे सगळे खाते सीज करा, सगळ्या वस्तू त्या प्रॉपर्टीवर जप्ती आणा आणि ते पैसे वसूल करा. आणि आम आदमी जे गोरगरीब जनतेने खात्यावर पैसे ठेवलेले त्यांचे पैसे अबाधित करा, अन्यथा या देशातला गरीब नागरिक उद्यापासून पुन्हा एकदा स्टेट बँकेवर विश्वास ठेवणार नाही. भाजप सरकारने जो अदानी कॉर्पोरेशन को जो लोन दिया है SBI के जरिए, LIC के जरिए, हम सबसे पहले औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी की तरफ से निषेध करते हैं भाजपा सरकार का. और हम ये कहते हैं कि जल्द से जल्द अदानी का पैसा वापस से खाते में जमा हो जाना चाहिए. ये पैसा गोर गरीबों का पैसा है, आम जनता का पैसा है, किसानों का पैसा है. और ये ऐसी मोदी सरकार, भाजपा सरकार ऐसी लोगों को पैसा बांट रही है और लोग पैसे लेके यहाँ से देश छोड़ के भाग जा रहे हैं. हम इसे भाजपा सरकार का निषेध करते हैं, क्योंकि कल वापस से अदानी अगर यहाँ से भाग गए तो पूरे
देश में आश्चर्य की बात नहीं रहेगी, क्योंकि मोदी सरकार ऐसी लोगों को ताकत दे रही है जो पैसे लेके भाग जा रहे हैं। इसे हम औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी की तरफ से भाजपा का निषेध करते हैं। बीड बायपासच्या कामामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे, त्यामुळे आता 6 फेब्रुवारी पासून 3 दिवस शानुरम्या दर्गा चौक, संग्राम नगर उड्डाण पूल ते गोदावरी टी पॉइंट दरम्यानच्या वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी काढले आहेत। बीड बायपासच्या कामामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे, त्यामुळे आता 6 फेब्रुवारी पासून 3 दिवस शानुरम्या दर्गा चौक, संग्राम नगर उड्डाण पूल ते गोदावरी टी पॉइंट दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी काढले आहेत। रस्त्यांची कामे सुरू असल्याने जागतिक बँकेच्या प्रकल्प विभागाने पोलीस आयुक्तांना संग्रामनगर उड्डाणपुलावरील वाहतूक वळवण्याची विनंती केली होती। त्यानंतर रविवारी पर्यायी मार्गांची यादी जाहीर करण्यात आली। शानुरम्या दर्गा चौक, संग्रामनगर उड्डाणपूल ते बीड बायपास, गोदावरी टी या मार्गावर 6 फेब्रुवारी पासून 3 दिवसांसाठी सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल। या काळात पर्यायी रस्ता वापरावा। सातारा देवळाई ये जा करण्यास पर्यायी मार्ग वाहने देवळाई चौक, सूतगिरणी चौक मार्गे शहानुरम्या दर्गा चौकाकडे जातील व येतील। संग्रामनगर उड्डाणपुला शेजारील भुयारी मार्गाने पुढे MIT दिशेने जातील व येतील। बीड बायपासवरील महूनगर टी पॉइंट उस्मानपुरा मार्गे दर्गा चौकाकडे जातील व येतील। महानुभाव आश्रम चौक, रेल्वे स्टेशन चौक, हॉटेल बीट्स मार्गे उस्मानपुराकडे जातील व येतील। पिशोर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कोमल शिंदे आणि पिशोर पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात कन्नड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आजपासून उपविभागीय अधिकारी कन्नड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने हे उपोषण मागे घेण्यात आले। पत्रकारांशी उद्दामपणाची अरेरावीची भाषा वापरणे, तसेच एकेरी शब्दाचा वापर करणे आदी कारणास्तव कन्नड तालुका पत्रकार संघाने पिशोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली। पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असून मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक ग्रामीण, पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद यांना यापूर्वी दिले होते, मात्र 7 दिवसाच्या आत कारवाई न झाल्याने सोमवारपासून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते। दरम्यान दुपारच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी केल्यानंतर सदर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले। यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते। त्यांच्या मागण्याविषयी एडियन्ससोबत बोलताना पोलीस अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली। आमच्या तालुका पत्रकार संघाच्या किशोर ग्रुप आहे, तेथील अंमलदार अधिकारी पत्रकारांना वेळेवर माहिती देत नाही आणि थोडे अरेरावीची भाषा बोलतात, अशा पद्धतीच्या तक्रारी आणि ज्या काही पुरुषांच्या हातीमध्ये चालू असलेल्या प्रकाराबद्दल त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचं निवेदन माझ्याकडे आलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या आधारावर मी चौकशी पण चालू आहे, ती चौकशी लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल। सर, पत्रकारांना उपोषण करण्याची गरज पडली आता लोकशाहीच्या चौथ्या मग, पण या कालावधीत घडामोडी घडत गेल्या आणि जास्त वेळ तिकडे गेल्यामुळं ह्याला थोडासा अवधी लागलेला आणि 1-2 दिवस मागे पुढे हा काय फार मोठा इशू नसला पाहिजे। पण तरी सर, सर्व पत्रकार या ठिकाणी जमा होऊन उपोषणांना मी विनंती केली होती की मी 2-3 दिवसात पूर्ण करणार आहे चौकशी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठीची लगबग आता वेगाने सुरू झाली आहे। या अनुषंगाने आता राज्य मंडळाने उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच काही नियम आखून दिले आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठीची लगबग आता वेगाने सुरू झाली आहे। या अनुषंगाने आता राज्य मंडळाने उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच काही नियम आखून दिले आहेत, ज्यात विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जात असताना प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहायचे असून उत्तरपत्रिका किंवा पुरवणीचे कोणतेही पान फाडू नये, फाडल्यास परीक्षार्थी शिक्षेस पात्र ठरेल असा नियम जारी केला आहे। 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत, तर 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे। या पार्श्वभूमीवर परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठीच्या उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच्या सूचना परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना दिल्या आहेत।
त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रामध्ये 10:30 वाजेपर्यंत तर दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी 2:30 वाजेपर्यंत परीक्षा कक्षात पोहोचावे लागणार आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. त्यात शाळा कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र, परीक्षेसाठी 15 मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ आदींचा समावेश होता. यंदा मात्र नियमित पद्धतीने परीक्षा होणार असल्याने या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच बहुतांश विद्यार्थी हे 2 वर्षानंतर थेट 10वी तर काही थेट 12वीचीच परीक्षा देणार असल्याने उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरिता सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच्या सूचना परीक्षा दालनात परीक्षार्थ्यास प्रवेशकांकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय बैठक क्रमांक याची खात्री करून उपस्थित पत्रकावर क्रमांक बारकोड स्टिकर लिहून स्वाक्षरी करावी. स्टिकर काळजीपूर्वक दिलेल्या जागेवरच चिकटवावे. परीक्षार्थींनी उत्तराचा काही भाग खोडल्यास शिवाय त्यात शाईत बदल करावा लागला, कोरा भाग सोडल्यामुळे त्या ठिकाणी निळ्या काळ्या शाईने रेघ मारली असेल अशा ठिकाणी पर्यवेक्षकांची स्वाक्षरी घेऊ नये. उत्तरपत्रिकेवर निळा अथवा काळ्या शाईचा वापर करावा, अन्यथा मजकुरास गुणदान केले जाणार नाही. शहरातील क्वीन्स ITDC शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपस्थितांची मने जिंकली. शहरातील ITDC शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑडिटोरियममध्ये उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक मौलाना आझाद महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मखदूम फारुकी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिक्षकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी शाळेच्या वाढत्या यशाच्या अहवालाचे सादरीकरण केले. तसेच या वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, विविध वेशभूषा, नृत्य, भाषण, मिमिक्री अशा प्रकारे आपल्या कलेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांचा भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शाजिया नहरी, मुख्याध्यापक फिलोनिमा निर्मल, उपमुख्याध्यापक असलम शेख, असमा खान, डॉक्टर जावेद आदींसह शिक्षक वृंद व पालकांची उपस्थिती होती. तसेच चित्रीकरण ऋषिकेश सर आणि असलम सर यांनी केले. That is, we
students of this dedicated place and temple, Queens Academy. अमेरिकेच्या पूर्व विदेश मंत्री हिलरी क्लिंटन 7 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद शहरात येत आहेत. त्यांचा औरंगाबादेत 2 दिवस मुक्काम असणार आहे. यावेळी त्या वेरूळ लेणी पाहणार असून घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन देखील घेणार आहेत. अमेरिकेच्या पूर्व विदेश मंत्री हिलरी क्लिंटन 7 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद शहरात येत आहेत. त्यांचा औरंगाबादेत 2 दिवस मुक्काम असणार आहेत. यावेळी त्या वेरूळ लेणी पाहणार असून घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन देखील घेणार आहे. हिलरी क्लिंटन औरंगाबादमध्ये 2 दिवस मुक्कामी असणार आहेत. 7 फेब्रुवारीला मंगळवारी क्लिंटन या चार्टर फ्लाईटने अहमदाबादवरून दुपारी 3 च्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर त्या खुलताबादमध्ये जाणार आहेत. हिलरी क्लिंटन यांनी अहमदाबादमध्ये सेल्फ एम्पावर्ड वुमेन असोसिएशनच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच SEWA संस्थापिका सामाजिक कार्यकर्ता तसेच गांधीवादी इला भट्ट यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. सोमवारी हिलरी क्लिंटन गुजरातच्या सुंदरनगर जिल्ह्यात आहेत. तर 7 फेब्रुवारीला औरंगाबादमध्ये त्यांचा दौरा असणार आहे. 8 तारखेला हिलरी क्लिंटन प्रसिद्ध अशा घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन देखील घेणार आहे. तसेच वेरूळ येथील लेण्यांना देखील त्या भेट देणार आहेत. 8 फेब्रुवारीला त्यांचा मुक्काम असणार आहे. तर 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता त्या औरंगाबादवरून वाराणसीला रवाना होणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाद येथे 1 फेब्रुवारी पासून काठीची स्थापना करून यात्रेला सुरुवात झाली असून रविवारी यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी रेवड्या मुरमुऱ्यांची उधळण करत गिरिजादेवीचे दर्शन घेत गर्दी केली. दिवसभर देवीच्या जय जयकाराने परिसर दणाणून गेला. खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाद येथे परंपरेनुसार रविवारी पहाटे 5 वाजता गिरिजादेवी देवस्थानाचे संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते महापूजा करून श्री गिरिजादेवीला अलंकार चढवण्यात आले. रात्री 10 वाजता काठी मिरवणूक व काठीचे आगमन झाले. या कार्यक्रमात पुजारी विश्वस्त मनोहर भारती, मंडळाधिकारी BN गवळी, पुजारी राजू भारती, तलाठी बंडू आव्हाड, पुजारी नंदू भारती, लिपिक ज्ञानेश्वर जाधव आदींची उपस्थिती होती. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता महाअभिषेक करून यात्रेची सांगता होणार आहे. कोरोनानंतर यंदा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या. तर यात्रा मैदान हे संसार उपयोगी वस्तू, हॉटेल, मनोरंजनाची साधने, पूजा साहित्य व रेवड्या मुरमुरे या दुकानांसह विविध दुकानांनी फुलून गेले आहे. अनेक भाविकांनी रविवारी बोकड्याची कंदुरी, बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवून नवसपूर्ती केली. मंदिर परिसरात विशेष म्हणजे म्हैसमा घाटाच्या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू आहे. म्हैसमा घाटात काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलीस निरीक्षक विजय वाघ व स्थानिक ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांची संख्या तसेच भाविक व पर्यटकांची संख्या मोठी असल्याने सर्व रस्ते भरून गेले आहेत. पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. गिरिजादेवी संस्थान मेजमान येथील मी पुजारी श्री नंदू शांताराम भारती. आज दिनांक 5/2/2023 रोजी श्री गिरिजादेवी संस्थान मेजमान येथील यात्रा महोत्सव सकाळी 4:15 अभिषेक होऊन महापूजा होऊन सुरुवात झाली. या 2 वर्षापासून यात्रा उत्सव कॅन्सल असल्यामुळे भाविकांची निराशा झाली होती, परंतु ह्यावर्षी
लाखोंच्या संख्येने भाविक मेस्माळ यात्रेत दाखल झाले. देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला व संतुष्ट झाले व आपला नमस कंदुरीचा नमस राहिलेला पूर्ण केला. त्यामुळे मेस्माळ येथे लाखोंच्या वर भाविक येऊन दर्शनाचा लाभ घेतला. बरं, मला नंदू भाऊ हे सांगा, सकाळी अलंकार आणि मुकट कोणी कोणाचा आसन चढून देव? सकाळी अलंकार व मुकुट श्री सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात एकाच वेळी 37 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी काढले आहेत. ज्यात पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी नुकतीच जारी केली आहे. यात पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत वैजापूरहून प्रभारी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक शेषराव उदार नियंत्रण कक्ष ते सिल्लोड शहर, पोलीस निरीक्षक किशोर पवार पैठण ते वाहतूक शाखा, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे नियंत्रण कक्ष ते वैजापूर, पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर वाहतूक शाखा ते चिकलठाणा, पोलीस निरीक्षक देवीदास गात चिकलठाणा ते सायबर, पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज सिल्लोड शहर ते जिल्हा विशेष शाखा येथे प्रभारी तत्वावर बदली करण्यात आली आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे नियंत्रण कक्ष ते अजिंठा, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे नियंत्रण कक्ष ते वडोद बाजार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने बिडकीन ते पासोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे वाचक अति पोलीस अधीक्षक ते फरदापूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे पाचोड ते बिडकीन, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे नियंत्रण कक्ष ते मानव संशोधन, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव वडोद बाजार ते भरोसा सेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विस्पुते अजिंठा ते सुरक्षा शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे फरदापूर ते वाचक अति पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे सिल्लोड शहर ते शिल्लेगाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोडे नियंत्रण कक्ष ते वैजापूर पिंक पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा सानप नियंत्रण कक्ष ते कन्नड पिंक पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे नियंत्रण कक्ष ते पैठण येथे प्रभारी तत्वावर बदली करण्यात आली आहे. याबरोबरच पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे खुलताबाद ते ATC, जगदीश मोरे बिडकीन ते सिल्लोड शहर, सतीश पंडित सोयगाव ते चिकलठाणा, भूषण सोनार कन्नड शहर ते शिऊर, अंकुश नागटिळक शिऊर ते कन्नड शहर, दामोदर वाघमारे वाचक सिल्लोड ते नियंत्रण कक्ष, प्रवीण हालसे नियंत्रण कक्ष ते सोयगाव, विजय आहेर पिशोर ते फुलंब्री, राजू राठोड अजिंठा ते बिडकीन, सुरेश माळी पाचोड ते अजिंठा, लहुजी घोडे नियंत्रण कक्ष ते सिल्लोड शहर, विलास चव्हाण नियंत्रण कक्ष ते वाचक दवी, रियाजुद्दीन शेख नियंत्रण कक्ष ते वाचक, उपविभागीय पोलीस अधिकारी गंगापूर, राजेंद्र बनकर नियंत्रण कक्ष ते करमाड, पवन राजपूत नियंत्रण कक्ष ते वैजापूर, श्रीराम काळे वैजापूर ते वाचक, उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर येथे बदली करण्यात आली आहे. जळगाव टी पॉइंट येथील चौकामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा शिलालेख आणि पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने करण्यात आली असून दीपक निकाजे यांनी एडियन्सवर बोलताना अधिक माहिती दिली. सध्या जो काही जळगाव टी पॉइंट आहे, जळगाव रोडवर जो काही जळगाव टी पॉइंट जे स्मार्ट सिटीमध्ये त्या ठिकाणी आता सुशोभिंग करण्याचं काम जोराने चालू आहे महानगरपालिकेकडनं. तर आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक दिवसांपासून माननीय आपले जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना ही मागणी करत आहोत की या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती त्या ठिकाणी बसवण्यात यावी. कारण की त्या चौकाला एक आगळा वेगळा इतिहास आहे. अजिंठा लेणी जी आहे, चौका महाविहार जे आहे, तर हे बघण्यासाठी देश विदेशातून पर्यटक हे मोठ्या संख्येने भारतामध्ये येत असतात व औरंगाबाद विमानतळाला आल्यानंतर ते थेट जळगाव टी पॉइंट येथून अजिंठा लेणी बघण्यासाठी जात असतात. म्हणजे ह्या पर्यटनातूनही भारत सरकारला महाराष्ट्र शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होतो व आमची एक आंबेडकर अनुयायी म्हणून अशी मागणी आहे की बाबा तुम्ही तथागत गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती व बुद्धांचा शिलालेख त्या ठिकाणी बसून
त्या ठिकाणी सुशोभीकरण करून त्या मार्गाला तथागत गौतम बुद्ध मार्ग असे नाव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. आयुक्तांना आम्ही याच्या अगोदरही 2 ते 3 वेळेस निवेदन दिलेलं आहे. आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने आम्ही आयुक्ताला वारंवार याचा पाठपुरावाही चालू आहे. व आज आम्ही आयुक्तांना भेटून पुन्हा तीच विनंती केली की तुम्ही येत्या 16 तारखेपर्यंत जर हा निर्णय घेतला नाही तर आम्ही समस्त आंबेडकरवादी पक्ष संघटना व समस्त आंबेडकर अनुयायांकडून महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन पुकारल्याशिवाय राहणार नाही. गुंठेवारी नियमित करताना पूर्वीप्रमाणे सवलत देण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने मनपा प्रशासक यांना सादर करण्यात आले. त्यांच्या मागण्यांबाबत श्रावण गायकवाड यांनी एडीएसवर बोलताना अधिक माहिती दिली. आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने गुंठेवारी वसाहतीमध्ये वीज पाणी ड्रेनेज रस्ते या प्रामुख्याने मागण्या देण्यात याव्या ज्या की राज्य घटनेने मूलभूताधिकारांतर्गत दिलेल्या आहे. इथल्या शासनाची प्रशासनाची ती जबाबदारी आहे, प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु आम्ही गेले 20 ते 25 वर्षापासून सातत्यानं ही मागणी रेटून धरतो आहे. परंतु या इथल्या मनपा प्रशासनानं त्याच्याकडं दुर्लक्ष केल्याचे जाणवते. परंतु आज प्रशासक चौधरी साहेबांशी जी चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि त्यांनी सकारात्मक चर्चा करून या ज्या गरजा आहे पाणी वीज रस्ते ड्रेनेज लाईन हे देण्याचं त्यांनी मंजूर केलेलं आहे. विशेष करून झोपडपट्टीवासियांना जे काही PR कार्ड देण्याचं 2001 GR आहे त्याबाबतचा प्रस्तावही कलेक्टरकडे पाठवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गतचा जो काही 2.5 लाख रुपये निधी आहे तो 10 लाख रुपये निधी देण्याबाबतचा प्रस्तावही त्यांनी पाठवण्याबाबतचं मान्य केलेलं आहे. विशेष करून भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढून सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी आम्ही केली होती. तर त्या मागणीचं काम सुरू करण्याचं त्यांनी आम्हाला 2 लाख 2 कोटी रुपये त्यासाठी एक आरक्षित केलेलं आहे. ते कामही ते लवकर सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे अजिंठा लेणीकडे जात असताना जळगाव टी पॉईंट लागतं आणि ह्या औरंगाबाद शहर ऐतिहासिक असल्यामुळे जगातील बुद्धिस्ट टुरिस्ट या ठिकाणी येतात. म्हणून त्या टी पॉईंटला तथागत बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. तसंच संत रविदास महाराज जे काही मानवतावादी संत होऊन गेले त्यांचा पुतळा आम्ही चिकलठाणा विमानतळासमोर उभारण्यात यावा अशी मागणी केलेली आहे. बीड बायपास परिसरामध्ये एका वकिलाने त्याच्या मालकीची कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली असून याबाबत सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा परिसरातील बीड बायपास रोड येथील ग्रीन सोसायटीजवळ रविवारी दुपारच्या सुमारास उभ्या असलेल्या काही जणांवर कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत योगेश अहिरे यांनी सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किरण प्रकाश राजपूत आणि गणेश सोनवणे यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ॲडव्होकेट किरण राजपूत यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राच्या अंगावर स्वतःची कार टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सदर प्रकरणाचा अधिक तपास सातारा पोलीस करीत असून या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांसाठी पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाने यावेळी शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केला असून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या 2 दिवसात कापसाचा दर 300 रुपयांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहे. तर सतत कापसाच्या भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाने यावेळी शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केला असून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या 2 दिवसात कापसाचा दर 300 रुपयांनी घटल्याचे सापडले आहे. तर सतत कापसाच्या भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी कापसाला प्रति क्विंटल 13,000 विक्रमी दर मिळाला होता, त्यामुळे यावर्षी देखील कापसाचा चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांचा अंदाज प्रारंभीपासूनच सपशेल चुकला असून सातत्याने दरात घट होत असल्याने शेतकरी अडचणी सापडले आहेत. यावर्षी सुरुवातीलाच 7,000 आसपास दर होता, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी भाव वाढतील या आशेने घरातच कापूस साठवून ठेवला होता. अशात काही दिवसांपूर्वी कापसाला 7,700 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यानंतर गुरुवारी औरंगाबादच्या सोयगावच्या बाजारात या दरात वाढ होऊन 8,100 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पण 2 दिवसात शनिवारी 300 रुपयांनी पुन्हा दरात घसरण झाली आहे.
सुरुवातीला 7,700 रुपयांचा दर मिळाल्याने तो आणखी वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. त्यातच आता दर वाढत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पुढेही वाढणार की कायम राहणार याबाबत अंदाज बांधता येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहे. त्यातच मागील वर्षी मार्च एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली होती, त्यामुळे यावेळी देखील मार्च एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत नेमके काय करावे याबाबत शेतकरी चिंतेत आहे. धार्मिक यात्रांच्या नावाने शहरातील 700 ते 800 भाविकांची फसवणूक केल्याचा आरोप करीत काही महिलांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठत संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दिली. एडीएसवर बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली. बालाजी ट्रस्टची एक अशी सेवा आहे की तिथे तुम्ही 8 दिवस राहून मोफत तिथे सेवा करू शकता. या माथ्याखाली एका भामट्याने इथे बराच मोठा फ्रॉड केला आहे. जवळपास औरंगाबादमधले 700 ते 800 लोक यामध्ये आहेत आणि जेव्हा आम्हाला कळालं असं की यामध्ये काहीतरी वाटतंय आम्हाला, तर तेव्हा आम्ही हे सगळ्या महिलांनी, ह्या सगळ्या माझ्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या महिला आहे, आम्ही त्यांना वेळोवेळी कॉन्टॅक्ट केले, सगळ्यांना एका जागी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की बाबा असं असं वाटतंय आम्हाला, तर त्या पण तयार झाल्या आणि मग आम्ही हे पुढचं पाऊल उचललं की जे आज तुम्ही पाहताय प्रत्यक्षात. पैशाचा व्यवहार असा झाला की प्रत्येकीने जाण्या येण्यासाठी फक्त तिकीट आणि रिझर्वेशन यासाठी फक्त 3,500 रुपये दिले त्यांना, बाकी काहीच नाही. खाणं पिणं आणि राहणं तिथे मोफतच होतं, जाणे आणि येणे त्यात प्लस कोल्हापूर तो आम्हाला करणार होते हे पण त्यांनी सांगितलं. 3,500 रुपये किती? आता असा आकडा तर मी आज फिक्स सांगू शकत नाही. आमचे ग्रुप मधले जवळपास 20-22 जण तर आम्ही आहे. आम्ही या ग्रुपनेच हे प्रकरण जास्त उचललंय नागेश्वरवाडीतून. ज्ञानेश्वर भगवानराव निकम राहणार पैठण असं त्यांनी सदरीन ऍड्रेस सांगितलेला आहे. हा माणूस बालाजी सेवेच्या नावाखाली फ्रॉड करत आहे. जवळपास आपल्या शहरातील 600-700 लोक, इतर जिल्ह्यातील लोक वेगळे, नगर, आळंदी, पुणे, जालना, नांदेड, परभणी, सिल्लोड अशा विविध ठिकाणावरून त्यांनी प्रत्येक सेवेकडून पर पर्सन 3,500 रुपये घेतले आणि मी तुम्हाला बालाजीच्या सेवेसाठी नेतो असं सांगितलं. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने त्याच्या अकाउंटवर हे पैसे ट्रान्सफर केले. प्रत्येकाने वेगवेगळे केलेले आहे, परंतु ज्यावेळेस हा माणूस आपल्याला ज्यावेळेस सेवेला जायचं त्यावेळेस ते रिझर्वेशन सेवेचा आम्हाला TTD यायचा नंबर, तो आला की तुम्ही सेवेला जाणार असं कन्फर्म होत होतं. परंतु हा माणूस ते रिझर्वेशन आमचं सेवेचं आल्यानंतरही 8 दिवस होऊन जातात तरी रेल्वेचं रिझर्वेशन करत नाही. आणि ज्यावेळेस आपण कोणताही फॉर्म भरताना अटी शर्ती सांगितल्या जातात, ह्या माणसांनी काहीच सांगितलं नव्हतं. फक्त 60 पुढील वयवर्ष वयोवृद्ध लोक चालणार नाही असं सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही हा ग्रुप बदलला आणि नवीन 15 जणांचा ग्रुप केला. असा तो फ्रॉड करायचा आणि प्रत्येक जणांकडून पैसे घ्यायचा. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. भारतीय स्टेट बँक, LIC व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून तीव्र निदर्शने. म्हैसमाळ येथे यात्रेनिमित्त जिल्हाभरातून भाविकांनी लावली हजेरी. परिसरात थाटली दुकाने. श्री गिरिजादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी यावी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.